खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि त्यामागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते असल्याचा आरोप जो आहे तो होऊ लागला आणि इथलं स्थानिक राजकारण ढवळून निघालं. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र इथल्या स्थानिक राजकारणामध्ये दिसू लागलं आणि इतकंच नव्हे तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वतः या स्थानिक राजकारणामध्ये उडी घेतली. ते इथे स्वतः दाखल झाले आणि थेट अजित पवारांपासून सर्वांनाच संजय राऊत यांनी इथे इशारा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन राष्ट्रवादीला इशारा देण्याचा जी गोष्ट आहे ती संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली आणि त्यामुळे आता स्थानिक राजकारणामुळे वरच्या पातळीवरचं राजकारण सुद्धा ढवळून निघणार का असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले. संजय राऊत यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर अगदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत आपण चर्चा करून मार्ग काढू असं सांगितलं. मात्र इथलं जे वातावरण आहे ते सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता एकीकडे अजित पवारांवर संजय राऊत जे निशाणा साधत होते त्यांच्यावर ज्यांच्यामुळे निशाणा साधत होते संजय राऊत ते राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांची स्वतः आता संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत यांनी दिलीप मोहिते यांच्यावरसुद्धा अत्यंत घणाघाती आणि विखारी टीका केली आहे आणि त्याचसोबत राष्ट्रवादीलासुद्धा इशारा दिला आहे आणि त्यावर आता खुद्द दिलीप मोहिते नेमकं काय म्हणत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. काही दिवसांपूर्वी दिलीप मोहितेंवरून इशारा देताना संजय राऊत असं म्हणाले होते की राज्य सरकार व्यवस्थित चालू असताना स्थानिक पातळीवर पुणे जिल्ह्यामध्ये कुरघोडी करणारी काही लोक आहेत आणि त्यांना अजित पवारांनी आवर घालावा. अजित पवारांना जर दिलीप मोहिते पाटील यांना आवर घालता येत नसेल, समजवता येत नसेल तर मग शिवसेनेला मुभा द्यावी, शिवसेना ते काम करेल असा जो इशारा आहे तो संजय राऊत यांनी दिला आणि त्यानंतर इथलं राजकीय वातावरण ढवळून निघालं. इतकंच नव्हे तर दिलीप मोहितेंना आम्ही आता माजी आमदार करून दाखवू, त्यांना माज आलेला दिसतोय अशा पद्धतीची टीकासुद्धा संजय राऊत यांनी त्यापुढे दिलीप मोहितेंवर केली होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा तणाव निर्माण होईल असं चित्र आलं होतं, चित्र निर्माण झालं होतं आणि त्यातच आता विजय मोहित यांनी संजय राऊतांना याबाबत प्रत्युत्तर देत त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. आणि संजय राऊतांवर टीका करताना यावेळी दिलीप मोहिते असं म्हणाले की संजय राऊत हे खरं तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोणावरही टीका करू शकतात, त्यांना सगळ्यांवर टीका करायची ही मुभा आहे. खासदार संजय राऊत हे मोठे नेते आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणावरही बोलण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे, ते पंतप्रधानांनाही धमकी देऊ शकतात. मी तर छोटा माणूस आहे, माझ्या तालुक्यामध्ये येऊन त्यांनी मला धमकी दिली आहे, त्यामुळे खरं तर मी आता घाबरलो आहे, मला त्यांची भीती वाटते आणि म्हणून सरकारला मला आता पोलीस संरक्षण द्यायची गरज आहे अशी उपहासात्मक प्रतिक्रिया खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी दिली. आणि यासोबत संजय राऊत यांनी जी दिलीप मोहिते यांना जो इशारा दिला होता की आम्ही दिलीप मोहिते यांना माजी आमदार करून दाखवू त्यावरसुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही मागच्या दारांना आलेला आमदार किंवा खासदार नाही आहे असा टोला दिलीप मोहिते यांनी संजय राऊत यांना लगावला. मी लोकांमधून निवडून आलेलो आहे त्यामुळे मला माजी आमदार करायचा निर्णय जनताच घेईल. जनतेमध्ये जाऊन लोकांचा कौल घेतलेल्या एखाद्या नेत्यानं मला माजी आमदार करण्याची भाषा केली असती तर बरं वाटलं असतं. मी काय मागच्या दरानं आलेला खासदार किंवा आमदार नाही आहे अशी टीका करत पुढे दिलीप मोहिते यांनी खासदार संजय राऊत यांना त्यांच्या खासदारकीवरून राज्यसभा खासदारकीवरून आणखी एक चिमटा काढला. आणि याचसोबत या संपूर्ण प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. तर दिलीप मोहिते असं म्हणाले की संजय राऊत यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानं मला बोलावून वस्तुस्थिती जाणून घेऊन मग बोलायला हवं होतं, माझा त्या प्रकरणामध्ये काडीचाही सहभाग नाही आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवं होतं. त्यांनी ऐकीव माहितीवर अशा प्रकारचे आरोप माझ्यावर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांच्याशी बोलूनसुद्धा त्यांना याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं, पण राऊत साहेब तर अचानक येऊन मला बोलले असं मोहिते यांनी म्हटलंय. आणि याचसोबत दिलीप मोहिते यांनी माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यावर पण टीका केली आहे. शिवाजीराव अढळराव पाटील हे संजय राऊत यांना चुकीची माहिती देत असतात आणि संजय राऊत त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्यावर अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, मात्र त्यांची माहिती चुकीची आहे आणि त्यांनी याबाबत खात्री जमा करून माझ्याशी बोलून मग जो काही आपली प्रतिक्रिया जी काही आपली भूमिका आहे ती द्यायला हवी होती असं दिलीप मोहिते यांचं म्हणणं आहे.
तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं आता स्वतः दिलीप मोहिते जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि ज्यांच्यावर संजय राऊत हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत त्यांनी आपली प्रतिक्रिया काय दिली, आपलं स्पष्टीकरण काय दिलं. म्हणजे स्थानिक पातळीवर हे सगळं जरी घडत असलं तरी त्याची आक्रमकता इतकी होती की थेट अजित पवारांचं नाव पालकमंत्री म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आलं आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीसुद्धा या प्रकरणावर आम्ही चर्चा करून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया द्यायला लागली. आता या सगळ्यानंतर आज सकाळीसुद्धा संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत आज सकाळी याबाबत नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. हा तीन पक्ष एकत्र बसून घ्यायचा निर्णय आहे. आमचं महाविकास आघाडीमध्ये कोणतेही भांडण नाही, हा विषय खेडपुरता मर्यादित आहे. मी कालही सांगितलं आहे हा विषय खेडपुरता मर्यादित आहे. खेडमध्ये शिवसेनेचे आमचे सदस्य हे पळवण्यात आले, त्यांना आमिष दाखवण्यात आली, काही ठिकाणी दहशत निर्माण करण्यात आली. ह्याच्यामध्ये मी कालही म्हणालो की अजितदादा पवार किंवा माननीय शरद पवार साहेब किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी काही संबंध नाही, आमच्या शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांशी. हे खालच्या स्तरावरचे जे काही आमदार आहेत किंवा अन्य लोक आहेत त्यांनी घडवून आणलं आहे आणि असे प्रकार घडता कामा नये ही शिवसेनेची भूमिका आहे. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांविषयी काही निर्णय घेताना त्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा करणं गरजेचं आहे, इतकंच आमची भूमिका. आणि जर तुम्ही हे नियम तोडत असाल मग तो अधिकार आम्हाला सुद्धा आहे. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं दोन्हीकडून या प्रतिक्रिया येत आहेत. वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांचा यामध्ये कोणताही सहभाग नसून स्थानिक पातळीवरचं हे राजकारण असल्याचं मान्य केलं जात आहे. मात्र हा सुद्धा जो वाद आहे तो निवळणं आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये चर्चा करून यावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. येत्या काळामध्ये नेमकं काय होत आहे या सगळ्या घडामोडींकडे, या खेडच्या संपूर्ण स्थानिक राजकारणाकडे निश्चित आपलं लक्ष राहणार आहे. याबाबतच्या सगळ्या बातम्या आपण वेळोवेळी जाणून घेत राहू. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews.